विटाभट्टी परिसरात नासिर पठाण यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे शुभारंभ। प्रभाग क्रमांक 3 विटाभट्टी दुर्गा माता मंदिर ते समीर बकार परिसरातील रस्त्याच्या कामाचे शुभारंभ MIM पक्षाचे शहराध्यक्ष नासिर पठाण यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात स्थानिक आमदार फारूक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या काही महिन्यांपासून विटाभट्टी दुर्गा माता मंदिर ते समीर बकार परिसरात रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती। खराब रस्त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना आणि वाहने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः पावसाळ्यात या परिसरात ये जा अत्यंत कठीण झाली होती। त्याचबरोबर रस्त्याच्या खराब स्थितीमुळे अनेक छोटे मोठे अपघात देखील होत होते। या समस्यांवर लक्ष ठेवून परिसरातील नागरिकांनी नासिर पठाण यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली। त्यांनी स्थानिक समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आणि रस्त्याच्या कामासाठी आवश्यक निधी मंजूर करून आणला। आजच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना नासिर पठाण यांनी म्हटले की परिसरातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी हे काम अत्यंत आवश्यक होते। आज हाती घेतलेले काम पूर्ण करणे आणि नागरिकांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आपली प्राथमिकता आहे। कार्यक्रमानंतर परिसरातील नागरिकांनी आमदार फारूक शहा आणि नासिर पठाण यांचे मनःपूर्वक आभार मानले। हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी नासिर पठाण सामाजिक कार्यकर्ते प्यारेलाल पिंजारी, समीर मिर्झा, आसिफ मोबाईल, रमा मिस्तरी, जाफर खान, अफजल खान, शरीफ मुल्ला, गफ्फार रज्जाक शेख, MIM पक्षाचे अध्यक्ष, उपअध्यक्ष आणि कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज देपूर प्रभाग क्रमांक 3 में रुकन असेंबली डॉक्टर फारूक साहब की निगरानी में सोहर्ण जयंती नगर उत्थान अंतर्गत 25 लाख रुपए लक्ष्य का सीमेंट रोड का उद्घाटन मेरे हाथों किया है। इस मौके पे मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के अध्यक्ष उपाध्यक्ष प्यारेलाल दादा, समीर भाई बकार वाले, आसिफ दादा, आसिफ भाई मोबाइल, शरीफ भाई, मोहसिन भाई, इस राजू भाई, ये सब लोग मौजूद थे। ये रोड दुर्गा माता मंदिर से तो समीर बकार तक और समीर बकार से तो हनुमान मंदिर, जो समीर बकार वाले का बैक साइड है, उधर के जितने भी बोले हैं सब टोटल बोले डाले है। वार्ड नंबर 3 के अंदर बहुत दिनों से रोड की और रास्ते की तकलीफ थी। आज तक इधर बहुत लोगों ने कम ध्यान दिया, लेकिन हमारे नगर सेवक नासिर भाई, इन्होंने इसके ऊपर तवज्जो दे के ये काम को मंजूर कराया और आमदार फारूक शाह की मेहनत की वजह से ये काम मुकम्मल होने पाया। इनका शुक्रिया अदा करते हुए मैं अपने दो लफ्ज़ खत्म।